दवलामेटी ग्राम पंचायत के सरपंच गजानन रामेकर और उप सरपंच अर्चना चौधरी चुनी गई। नागपुर जिला अधिकारी तहसीलदार एवं चुनाव निर्णय अधिकारी ने दवलामेटी ग्राम पंचायत के सरपंच व उप सरपंच के रिक्त पद के लिए सोमवार 8 मई को चुनाव करने का आदेश दिया था। इसी के तहत सोमवार को सरपंच व उप सरपंच पद के लिए चुनाव हुआ। सरपंच उप सरपंच की चयन प्रक्रिया के लिए सुबह 10 से दोपहर 12 बजे तक आवेदन जमा किए गए। दोपहर 12 बजे से 1 बजे तक और दोपहर 1 से 2 बजे तक आवेदनों की जांच। सरपंच पद के लिए 2 आवेदन आए। उप सरपंच पद के लिए सिर्फ अर्चना चौधरी ने आवेदन किया था, इसलिए उप सरपंच पद के लिए उनका चयन निर्विरोध किया गया। सरपंच पद के लिए गजानन रामेकर और रीता उमेरकर ने आवेदन किया था। गजानन रामेकर को 9 सदस्यों का समर्थन मिला, जिसमें से सतीश खोबरागड़े, रश्मि पाटिल, शीतल वानखेड़े, साधना शेंडारे, शकुंतला अभ्यंकर, गजानन रामेकर, छाया खिलारे, उज्ज्वला गजबीये, अर्चना चौधरी और रीता उमेरकर को प्रशांत केवटे, रक्षा सुखदेव, रीता उमेरकर का समर्थन मिला। सदस्यों ने मतदान किया था। चुनाव निर्णय अधिकारी व कृषि विस्तार अधिकारी प्रमोद मालापुरे, ग्राम विकास अधिकारी शिवाजी नागर गोजे ने सरपंच पद पर गजानन रामेकर व उप सरपंच पद पर अर्चना चौधरी की घोषणा की। नवनिर्वाचित सरपंच गजानन रामेकर ने बताया कि विधायक समीर मेघे के नेतृत्व में दवलामेटी ग्राम पंचायत पर भाजपा का झंडा फहराया गया और विधायक के निजी सहायक विजय गंथाड़े ने सहयोग किया। इस मौके पर गुलाल उड़ाकर, पटाखे फोड़कर व मिठाइयां बांटकर जल्लोष मनाया गया। इस दौरान विजय गंथाड़े, नितिन अड़सड़, सुजीत नितनवरे, दिनेश कोचे, प्रकाश डवरे, संजय कपनीचोर, योगेश शेंडे, खांद्याला खांदा लावून 2 वर्षापासून माझ्यासोबत अहोरात्र प्रयत्न करत आहेत व प्रत्येक संकटाला सामोरे जात आहेत। त्यांच्या 2 वर्षाच्या प्रयत्नाला आज भगवंताच्या कृपेने फळ मिळाले व आमच्या हातामध्ये समोरचे 3 वर्ष आहेत। या 3 वर्षांमध्ये यांचा जो 2 वर्षाचा बॅकलॉग आहे, हा मी फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये काढून जे 2.5 वर्षात त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या गावचा भरभर विकास जो आहे, हा मोठ्या प्रमाणात करू व आज आमच्या बाजूला, ग्रामपंचायतच्या बाजूला मयत झालेली आहे। त्यांच्या दुःखामध्ये आमच्या ग्रामपंचायतकडून आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहो व जास्त ओहापोह न करता हा कार्यक्रम इथेच थांबला असे मी जाहीर करतो। त्याचप्रमाणे उपसरपंच चौधरी मॅडम या इथे बहुमताने, 9 मताने, 9 विरुद्ध 1 मताने निवडून आलेल्या आहेत आणि गावाचा विकास जो थांबलेला होता, आमच्या या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीरजी मेघे त्यांच्या माध्यमातून खूप सारा फंड, प्रत्येक वर्षी 2-2, 3-3 करोडचा फंड या दवलामेटी ग्रामपंचायतीला मिळत होता आणि 2 वर्ष झाले तर तो दुसरा सरपंच असल्यामुळे ज्याप्रमाणे सबका साथ सबका विकास मोदी साहेबांचे वाक्य आहे, त्याप्रमाणे या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे विकास करण्याचं काम समीर भाऊने केलं आहे आणि त्यांचाच विकास करण्याचं काम आज ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यामुळे कोणतेही ठराव जर लागले तर आपल्याला आमदार साहेबांना द्यावं लागतात आणि जर विरोधी पार्टीचं सरकार असलं तर ते ठराव देण्याकरता सुद्धा मागे पुढे पाहतात आणि आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। आपल्या हातामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आलेली आहे आणि सर्व सदस्य जोमाने काम करतील आणि या क्षेत्राचा विकास करतील असे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि या सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।